आपल्या न्याय मागण्यांसाठी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप 12 डिसेंबर पासून पुकारला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय शासन प्रशासनाने घेतला नाही, परिणामी शुक्रवारी आंदोलन सुरू होते. या आंदोलनात डाक विभागाचे ग्रामीण भागातील कर्मचारी सहभागी झाल्याने डाक विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. वित्तमंत्री मुर्दाबाद, संचार मंत्री मुर्दाबाद, भारत सरकार मुर्दाबाद. शिवराम आनंदराव बावणे, AIJDS युनियन कार्याध्यक्ष. आम्ही ऑल इंडिया JDS युनियनतर्फे दिनांक 12/12/2023 संपावर बसलेलो आहो. हा जो संप आहे हा आमचे जनरल सेक्रेटरी SS महादेव्या यांच्या नेतृत्वात आम्ही हा संप करीत आहो. आमच्या जो डिमांड्स आहे, आम्हाला 8 घंट्याचं वेतन मिळालं पाहिजे. आता जे गव्हर्नमेंट आहे आम्हाला 4 घंट्याचं वेतन देत आहे आणि आमचे जे कामाचे तास आहे ते 8 घंट्याच्या वर होत आहे. तसेच आम्हाला पेन्शन 5 लाख रुपये, ग्रॅज्युटी, तसेच पेड लीव 180 दिवसाच्या आणि डिपार्टमेंट आमच्याकडून टार्गेटच्या नावाखाली JDS लोकांचं शोषण करत आहे व हे टार्गेटची सक्ती आमच्यावर लादलेली आहे. तसेच कमिशन सिस्टम बंद करा अशी आमची मागणी आहे.